नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ऑनलाईन खरेदी करताना काय काळजी घ्यावी. जसं की मी जे स्क्रीनवरती दिसत आहे रॉंगची बॅग घेतली होती, जिला डोमेस्टिक वॉरंटी 1 वर्षाची आहे. बॅगची झिप खराब झाली, 1 वर्षाची वॉरंटी दिल्यानंतर मी जेव्हा या कंपनीशी बोलणं केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याचे मॅन्युफॅक्चरर आम्ही नाही. जरी रॉंग लिहिलेलं असलं त्याच्यावरती तरी हे लायसन्स प्रॉडक्ट आहे जे फ्लिपकार्टने बनवलेलं आहे. तुम्हाला फ्लिपकार्टशी संपर्क साधावा लागेल. आम्ही कोणत्याही प्रकारे रिफंड, रिप्लेसमेंट किंवा वॉरंटीमध्ये काहीही तुम्हाला देऊ शकत नाही आणि देणार नाही. ही माहिती मी फ्लिपकार्टला दिली. फ्लिपकार्टच्या कस्टमर केअरशी जेव्हा बोलणं केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ज्यावेळेस फर्स्ट टाइम बोलणं केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही याची तुम्हाला काही पण देऊ शकत नाहीत, कारण की हे त्या कंपनीशी संबंधित मटेरियल आहे, आम्ही फक्त विकायचं काम करतो, आम्ही तुम्हाला वॉरंटी देऊ शकत नाही. तुम्हाला कंपनीशी पुन्हा संपर्क साधावा लागेल. पुन्हा त्यांनी संपर्क क्रमांक दिला रॉंग या कंपनीचा, त्याशी पुन्हा मी संपर्क साधला, त्यावेळेस त्यांनी तेच उत्तर होतं की आम्ही संपर्क करू शकत नाहीत. मी पुन्हा फ्लिपकार्टशी संपर्क केला त्यावेळेस फ्लिपकार्टने सांगितलं ते जर असं म्हणत असतील तर तुम्ही त्यांच्याकडून जॉबशीट घ्या व डिनाय घ्या, म्हणजेच डिनाय लेटर घ्या, म्हणजेच आम्ही सर्व्हिस तुम्हाला देऊ शकत नाही अशा प्रकारे त्यांच्याकडून लिहून घ्या. त्यानंतर मी त्या कंपनीशी संपर्क साधला, त्यांना सांगितलं की जॉबशीट द्या व तुम्ही ती सर्व्हिस देऊ शकत नाहीत असं मला लिहून द्या. त्यावेळेस त्यांनी एक मेल आय डी दिला, त्या मेल आय डीवरती संपर्क केल्यानंतर त्यांनी जॉबशीट देण्यास इन्कार केलेला आहे. इथे तुम्ही तो मेल पाहू शकता की जॉबशीट आम्ही देऊ शकत नाहीत व त्यांनी त्या ठिकाणी तसं लिहून दिलं की हे लायसन्स प्रॉडक्ट आहे त्यामुळे आम्ही रिफंड रिप्लेसमेंट तुम्हाला देणार नाहीत, देऊ शकत नाहीत. मग तेच मेसेज घेऊन मी पुन्हा फ्लिपकार्टमध्ये जेव्हा संपर्क साधला तेव्हा जी बॅक टीम होती त्यांची, त्यांच्याशी माझा संपर्क झाला व त्यांनी सांगितलं की ही जी कंप्लेंट आहे तुमची आम्ही काही दिवसात सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही ऑनलाईन जर कोणती खरेदी करत असाल तर सर्वात पहिले कंपनीशी संपर्क साधा, ही ॲडवाईज आहे. कंपनीशी संपर्क साधा. मी फ्लिपकार्टवरून, ॲमेझॉनवरून किंवा ज्या बाकीच्या ऑनलाईन साईट आहेत त्याच्यावरून प्रॉडक्ट खरेदी केल्यानंतर तुम्ही त्याची वॉरंटी देणार का असं प्रत्येक वेळेस पहिल्या वेळेस विचारत चला. काही कंपन्या डिनाय करतात, जसं या कंपनीने आता आम्ही वॉरंटी देऊ शकत नाहीत अशा प्रकारे सांगितलं. त्यांच्या वेबसाईटवरून जर खरेदी केलं तर ते वॉरंटी द्यायला तयार होते, परंतु फ्लिपकार्ट थर्ड पार्टीकडून खरेदी केलं म्हणून ते वॉरंटी द्यायला तयार नाहीत. आता कंप्लेंट झालेली आहे, त्यांनी त्याचा 13 सप्टेंबरपर्यंतचा टाईम पिरियड मागितलेला आहे, त्याद्वारे त्या टायमापर्यंत ते कंप्लेंट रिसॉल्व करणार आहेत. आता रिफंड देतात की रिप्लेसमेंट देतात ते पाहावं लागणार आहे. ही त्या बॅगच्या चेन संबंधित कंप्लेंट होती, चेन खराब झाली म्हणून. इश्यू इथे चेनचा नाही, चेन तर बाहेर जाऊन 20 रुपयात पण बदलून भेटेल किंवा ठीक होईल, परंतु कंपन्या वॉरंटी देताना कशा प्रकारे ग्राहकांना वेटीस आणतात त्याविषयीचा हा व्हिडिओ होता. याआधी देखील मी माझ्या स्वतःच्या इलेक्ट्रिक गाडीचा एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, त्याविषयी देखील आता कंझ्युमर फोरममध्ये मी गेलेलो आहे, त्या ठिकाणी कंप्लेंट केलेली आहे. वारंवार गाडी खराब होणे व एक पार्ट त्यांनी चेंज केला होता, VCU युनिट त्याला म्हणतात, त्या पार्ट चेंज करण्याचे त्यांनी लेबर चार्जेस लावले. ते लेबर चार्ज कंपनीची जी गाईडलाईन्स होती त्याच्या अगेन्स्ट होते, त्याविषयीची मी कंप्लेंट आता कंझ्युमर फोरममध्ये केलेली आहे. त्यांनी देखील मला कंप्लेंट आय डी दिलेला आहे. आता पाहूयात कंपनीचं अपडेट काय येतं त्याविषयी. तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे. जर तुम्हाला माहिती नसेल कशा प्रकारे कंप्लेंट करायची तर तुम्ही ऑनलाईन प्रॉडक्ट घेण्यापासून वाचू शकता. तुमच्या ओळखीच्या दुकानदाराकडे जाऊन तुम्ही प्रॉडक्ट घ्या, वॉरंटी असेल तर त्याच्याकडून तसं बिल बनवून घ्या. प्रत्येक खरेदी ही बिल घेऊनच करा. तुम्ही शेतकरी असाल तर खत विक्रीविषयी असं आहे, प्रत्येक वेळेस तुम्ही बिल घेत चला. बिल देण्यास टाळाटाळ करत असेल तर तालुका कृषी अधिकाऱ्याला देखील तुम्ही संपर्क करू शकता. आपण असे माहितीपूर्ण व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे चॅनलचं सबस्क्राईब बटन आत्ता दाबा, व्हिडिओचं नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका व व्हिडिओला लाईक करा. माहितीपूर्ण व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदतीला येतील, कामी येतील, त्यासाठी चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा. धन्यवाद.